मनरेगाची स्वतंत्र यंत्रणा तयार करून कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांचे आकृती बंधांमध्ये समायोजन करण्यात यावे पश्चिम बंगालच्या धर्तीवर मानधन देण्यात यावेत योजनेतील सर्व कंत्राटी कर्मचारी यांना राज्यनिधी असोसिएशनमध्ये नियुक्ती देण्यात यावी ग्रामरोजगारसेवक यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात याव्यात आणि मध्य प्रदेश शासनाप्रमाणे वयाच्या बासष्टाव्या वर्षापर्यंत नोकरीची संधी देण्यात यावी आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी सिंदेवाही तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारून शासनाचे लक्ष वेधले महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र राज्य योजनेअंतर्गत तालुका स्तरावर जिल्हास्तरावर काम करणारे सहाय्य कार्यक्रम अधिकारी तसेच तांत्रिक अधिकारी तसेच आमचे सी ओ बंधू यांचं आज एक दिवसीय राज्यव्यापी संप या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे किंवा या संपामध्ये आम्ही सर्व राज्यातील कंत्राटी कर्मचारी सहभागी आहोत तर या अनुषंगाने आमच्या मागण्या अशा आहेत की पहिली मागणी अशी आहे की महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना हा कायदा असून संपूर्ण देशामध्ये या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आमच्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे तर या अनुषंगाने आम्हाला अशी मागणी करायची आहे शासनाकडे मागणी केलेली आहे की आमची मनरेगा ही स्वतंत्र यंत्रणा करून त्यामध्ये आमच्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना आकृतीबद्ध पद्धतीने समायोजन करून त्यांच्या पदानुसार त्यांना मानधन देण्यात यावे ही महत्त्वाची मागणी आहे त्याचप्रमाणे आम्हाला वयाच्या बासष्ट वर्षापर्यंत नोकरीची संरक्षण हमी देण्यात यावी तसेच या योजनेचे आम्ही कंत्राटी कर्मचारी खरे चालक आहोत त्या अनुषंगानं आमचं जर आमच्या मागण्या जर शासनाने जर एक तारखेपर्यंत मान्य न केल्यास एक तारखेपासून संपूर्ण राज्यभर आंदोलनाची तीव्र गती करण्यात येईल या अनुषंगाने आमची शासनास अशी विनंती आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या साखल्याने विचार करून त्या पूर्ण कराव्यात